अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची अगदी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिव जयंतीच्या खूप 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 साऱ्या शिव शुभेच्छा. जय भवानी जय शिवाजी. तर त्यातल्या त्यात आज आहे सोमवती अमावस्या. लक्षात घ्या, सोमवती अमावस्या आजच सुरू होणार आहे. आज ती 4:19 सुरू होणार आहे आणि उद्या दुपारी 12:36 संपणार आहे. म्हणजे अर्थात उद्याचा पूर्ण दिवस आहे पण आज 4:19 सुरू होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आपण जे काही अमावस्याला उपाय वगैरे करतो ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे. पण सगळ्यात आधी अमावस्यामध्ये सोमवती अमावस्याला अनन्यसाधारण महत्व आहे. शनी अमावस्यापेक्षा पण सोमवती अमावस्या विशेष महत्वाची मानली जाते. अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यातील सगळे निगेटिव्हिटी, नकारात्मकता, दरिद्री, साडेसाती, पीडा, बाहेरची बाधा, करणी बाधा, जे काही असलं ते सगळं बाहेर काढण्याचा हा दिवस असतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी माता लक्ष्मीने वास करावा, तिच्या स्वागताची तयारी करण्याचा हा दिवस असतो. तर लक्षात घ्या, ज्यांना आज आपल्या घरावर नारळाचा उतारा करायचा असतो त्यांनी आज संध्याकाळी केला तरी चालेल, उद्या संध्याकाळी केला तरी हरकत नाही. आजही करू शकता, उद्याही करू शकता. सर्वप्रथम उद्या काय करायचं आहे तुम्हाला, उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायला विसरू नका. अमावस्याच्या दिवशी, त्यातल्या सोमवती अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून करावं. हळदीचं लेपन केल्यानंतर आपले जे देव आहे ते छानपैकी पंचामृताने स्वच्छ करायचे असतात. तुम्हाला सांगते, लक्ष्मी प्राप्तीचे जे काही तोडगे असतात त्याच्यातला पहिला आणि महत्वाचा तोडगा हाच आहे की अमावस्याच्या दिवशी आपले देव स्वच्छ धुवायचे असतात. कुठलाही पितांबर वगैरे वापरू नका. पंचामृत किंवा तुमच्याकडे जे काही घरात अवेलेबल असेल त्याने तुम्ही छानपैकी तुमचे देव धुवू शकता. त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचा देवघरही स्वच्छ करायचा आहे. देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला आपलं घरही चकाचक करायचं आहे. जाळं जळमट काय असेल ते तुम्हाला ते काढून टाकायचं आहे. रोज फरशी आजर ज्या महिला अशा आहे, ज्या वर्किंग आहे, ज्यांना लादी साफ करायला रोज होत नाही, त्यांनी उद्या तरी आपल्या लादीच्या पाण्यात, म्हणजे आपण फरशी क्लीन करण्यासाठी जे पाणी घेतो त्याच्यात खडा मीठ, लिंबू, हळद आणि गोमूत्र हे टाकून आपल्याला आपली फरशी स्वच्छ करायची आहे. त्याच्यात बरोबर वाहन आहे बघा, वारंवार अपघात होतो असं, कधी कधी गाडी ठोकल्या जाते किंवा वारंवार पडतं झडतं कोणी ना कोणी, काही ना काही चालूच असतं. त्याच्यासाठी पण तुमच्या गाडीवर पण जे तुम्ही लादीसाठी पाणी करणार आहात तसंच पाणी तुम्हाला तुमच्या गाडी धुण्यासाठी सुद्धा करायचं असतं. म्हणजेच काय, पंचामृत चालू सॉरी, म्हणजेच काय की तुम्ही त्याच्यावर त्या पाण्यामध्ये मीठ टाका, हळद टाका, गोमूत्र टाका आणि त्या पाण्याने तुम्ही तुमची गाडी स्वच्छ करा, गाडी चालू ठेवा आणि त्याच्यावरनं नारळ उतारा करा. एकच नारळ प्रत्येकासाठी घ्यायची गरज नाही. एकच नारळ तुम्ही प्रत्येका वेळा वापरायचं नाही आहे. तुम्हाला नवीन नवीन नारळ घ्यायचा आहे. तुम्ही तुमची दुकानही त्याच पद्धतीने स्वच्छ करू शकता. आता हे तर आपण दर अमावस्याला करत असतो. एखादा व्यक्ती आजारी असेल, बाधित असेल तर त्याच्यावर नक्की सगळ्या नारळावर त्रिशूळ काढायचा, शेंदूरनेच काढायचा, शेंदूरच लागेल आणि त्याच्यावरनं 7 उतरून ते नारळ अशा ठिकाणी टाकायचं की ज्याच्या ज्याने ते त्याला कोणी ओलांडून जाणार नाही किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरी हरकत नाही. आता काय होतं ना, कधी कधी ताई आमच्याकडे इतकं बजेट नाही की आम्ही सगळ्यांसाठी नारळ आणू शकतो, हरकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, खडा मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे. खडा मीठ आणि पिवळी मोहरीने पण तुम्ही दृष्ट काढू शकता. जसं तुम्ही नारळाचा उतारा करता ना त्याच पद्धतीने तुम्ही खडे मीठ आणि मोहरीने, पिवळी मोहरीने काढू शकता. पण खरं सांगू का, नारळाच्या उताराने खूप जास्त प्रभाव होतो. आता हे झालं. आता मी तुम्हाला सांगते, सोमवती अमावस्याला खूप जास्त महत्व आहे आणि ह्या दिवशी बघा, पितृदोष मला तरी वाटतं 90% लोकांना पितृदोष असतो. पितृदोषाचे लक्षणं काय असतात, नोकरी लागत नाहीये, मुलं बाळं होत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, मुलं बाळं होत नाहीये, लग्न जमत नाहीये, नोकरी लागत नाहीये, काही ना काही अडचण आहे. एक खड्डा भरला की दुसरा तयार होऊन जातो, एक खड्डा भरला की दुसरा तयार होऊन जातो. घरात सततची कटकट, काहीही चांगलं होत नाही किंवा मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येणं हे सुद्धा एक पितृदोषाची कारण असू शकतात. आता तुम्हाला काय काय करायचं आहे, सोमवती अमावस्या ह्या दिवशी भगवान शंकरांची, तुम्हाला माहिती आहे पितरांचे पण देव भगवान शंकर आहे, भगवान शंकरांची उपासना करण्याचा आणि पितरांना तृप्त करून घेण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो. बऱ्याच वेळा आपल्या घरात काय होतं, आपल्या म्हणजे आमच्याही घरात व्हायचं,
की फक्त आपलं जे पितृपक्ष असतो ना त्याच्यातच आपण पितरांची सेवा करतो, नंतर वर्षभर आपण बघतही नाही. खरं तर आपल्या घासातला घास आपल्याला आपल्या पितरांना द्यायचा असतो, पण रोज ते कोणीच देत नाही, मी पण देत नाही. पण अमावस्याच्या दिवशी ह्या गोष्टी करायलाच शिका. त्यातल्या त्यात सोमवती अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला चांगला फरक पडेल आणि नक्कीच तुमचे पितृदोष नाहीशी होतील. तुम्हाला मी सांगते, तुम्ही कुलदेवीची सेवा करा, कुलदेवाची करा, महाराजांची करा, जोपर्यंत तुमचे पितृ तृप्तने होत ना तोपर्यंत केलेले फळ, केलेल्या कामाचं फळ तुम्हाला मिळत नाही किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत नाही. म्हणून पितरांना तृप्त करणं अतिशय महत्वाचं असतं. आता तुम्हाला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला काय करायचं. आता सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं, सोमवती अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण द्यायचं असतं. आता तर्पण कसं द्यायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगते. थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये काळे तीळ टाका आणि त्या तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला, तुमचं मुख दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने तुम्हाला ताटात पितरांचं नाव घेऊन त्यांना तर्पण द्यायचं आहे. नाक घासायचं आहे, माफी मागायची आहे, आमच्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा म्हणून माफी मागायची आहे. तुम्हाला एक सांगते, अमावस्याच्या दिवशी पितर देखील पृथ्वीवर येत असतात आणि ते बघत असतात की माझ्यासाठी कोण काय करत आहे. माणूस खूप चांगला असतो पण त्याचा आत्मा तेवढाच बदला घेणारा असतो, ही मात्र नक्कीच. तर याच्याच बरोबर पितृ आपण म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी खीर करायची असते. बघा, खीर तांदळाचीच खीर करायची असते, पितरांना तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवायचा असतो. ज्यांना शक्य नाही त्यांनी दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही. शार्प 12 वाजता तुम्ही टेरसवर ठेवा, बाल्कनी ठेवा, खिडकीत ठेवा, कुठे ठेवा जिथे कावळा येऊन खाऊन जाईल. दही भाताचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. त्याच्याचबरोबर तुम्ही खिरीचा नैवेद्य केला तर खीरही तुम्ही दाखवू शकता. त्यांच्या फोटोला पण दाखवा आणि वरती पण तुम्ही ठेवून द्या. कुठलाही प्राणी पक्षी जीवजंतू येऊन नक्कीच खाऊन जाईल, कावळ्याने खाल्लं तर अतिशय उत्तम. याचबरोबर पितरांच्या स्मरणार्थ दानालाही अतिशय महत्व आहे, पण दान करताना गरजू व्यक्तीला दान करायचं असतं. ज्याच्याकडे भरपूर काही आहे अशा व्यक्तीला दान करण्यात काही अर्थ नाही, जे गरजू व्यक्ती आहे त्यांना दान करा. आता बघा, आधीच्या काळी लोक भूमी दान करायचे, घर दान करायचे, आपण नाही दान करू शकत, मग आपण छत्री दान करू शकतो. उन्हाळा सुरू झालेला आहे, तुम्ही छत्री दान करा. त्याच्याचबरोबर तुम्ही चप्पल दान करू शकता, एखादं वस्त्र दान करू शकता, ज्याला घोंगडी म्हणतो आपण, काळं ब्लँकेट म्हणतो बघा, काळी चादर, ते दान करू शकता. कोणी लोक बेडशीट यथाशक्ती दान करायचं असतं, पण ह्या दिवशी दानाला खरंच खूप महत्वाचं असतं. तुम्ही जर एखाद्या पवित्र ठिकाणी जाणार असेल ना तेव्हा तुम्ही बघा लोक किती दान करता. म्हणजे अमावस्याच्या दिवशी त्या गरजू लोकांनाही गरज राहत नाही, त्यांना इतकं दान केलं जातं. आता आमच्या नाशिकचं सांगायला गेलं तर गंगेवर इतकी गर्दी असते की आम्ही जेव्हा त्यांना दान करायला जातो तेव्हा ते म्हणतात की नको आमच्याकडे आहे म्हणून, लोक इतके दान करतात. तर खरं तर हे दान प्रत्येक अमावस्याला करायचं असतं, पण सोमावती अमावस्याला मात्र हे दान करायला चुकवू नका. तुम्ही फळं दान करा, तुम्ही एखादं वस्त्र दान करा, एखादी गरीब बाई आहे जिला खरंच गरज आहे तिला साडी दान करा, एखाद्याला कपडे दान करा, वस्त्र कुठल्याही प्रकारे तुम्ही दानधर्म करू शकता. तर हे काही उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे अमावस्याच्या दिवशी. त्यात सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची पण जर तुम्ही उपासना केली तर नक्की तुमचे पितृ तृप्त होत असता. तर ते काय करायचं आहे तुम्हाला सांगते. भगवान शंकरांच्या पिंडीवर मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम. ताई मी प्रेग्नेंट, एक लक्षात ठेवा, प्रेग्नेंट बायकांनी कुठलेही उतारे वगैरे करू नका. भगवान शंकरांच्या मंदिरात जर तुम्हाला 7वा महिना असेल तर त्याच्या आत जर तुम्ही असाल तुम्ही जाऊन करू शकता, पण मी म्हणते दुसरं कोणाला तरी सांगा, तुम्ही ते करू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ एक पाणी घ्या, त्या म्हणजे एक पाण्याचा तांब्या घ्या, त्या तांब्यामध्ये काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जेवढा होईल तेवढं ते तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे आणि त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नक्की तुमचे पितृ तृप्त होऊन जातील. ह्या दिवशी बरेच लोक भगवान शंकरांची उपासना करत असतात, त्याचं पण हेच महत्व आहे की तेही आपल्यावर तृप्त होता. भगवान शंकरांची सेवा केल्यावर पितृही आपल्यावर तृप्त होता. पण दान धर्माला तुम्ही कंजूसपणा करू नका, यथाशक्ती काहीतरी दान करा, एक चप्पल तरी दान करा. बघा, पितृदोष नाहीये आणि ताई मला काही टेन्शन नाही, अहो पण आपल्या घरातले जे पितर गेलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपलं कर्तव्य आहे की नाही. ज्यांच्या बळावर आज आपण इतका उत्मातक करतो, ज्यांनी आपल्यासाठी त्यांचं आयुष्य भर त्यांनी कष्ट केले, आज आपण जे काही विश्व बघत आहे चांगलं
चांगलंच वाईट तर आपल्या कर्मानेच मिळतं, पण त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या करून ठेवलेल्या आहेत, जे काही आपल्या मिस्टरांना आपल्या नवऱ्यांना जरी त्यांनी शिकवलं आहे, चांगले संस्कार दिले आहे, त्याच्या स्मरणार्थ आपलं काही करणं आहे की नाही, म्हणून तुम्हाला सांगते की उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, चुकवू नका. जेवढे जास्त सेवा होतील तेवढ्या जास्त सेवा करा. अजूनही माहिती येईल आत्तासाठी एवढं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.